अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात मे रोजी दुपारी मे रोजी रात्री वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा का वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही सर्व किराणा माल भाजीपाला दुकाने फळ विक्रेते डेअरी बेकरी मिठाई पिठाची गिरणी आदी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने कोंबडी मटण पोल्ट्री मासे अंडी यासह सर्व प्रकारची मध्यालये मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि या सर्व दुकानांना सकाळी सात ते सकाळी अकरा या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वतः जाऊन खरेदी करता येणार नाही याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत दूध संकलन केंद्रे व घरपोच दूध वितरण सकाळी सात ते सकाळी अकरा दरम्यान करता येईल हॉटेल रेस्टॉरंट खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी अकरा ते सायंकाळी सात पर्यंत सुरू राहील कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वतः जाऊन पार्सल घेता येणार नाही तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल या बाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पोलीस ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या भाजी मार्केट आठवडी बाजार बंद राहतील याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकाची राहील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाच्या निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि सदर दुकानाची केवळ घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी अकरा या कालावधीत सुरू राहील कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषीसेवक तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील या प्रक्रियेचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश आहेत सार्वजनिक खाजगी क्रीडांगणे मोकळ्या जागा उद्याने बगीचे केश कर्तनालय सलून स्पा ब्युटी पार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत सर्व चित्रपटगृहे व्यायामशाळा जलंतरण तलाव करमणूक व्यवसाय नाट्यगृह कला केंद्र प्रेक्षागृहे सभागृहे बंद राहतील शाळा महाविद्यालये शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था शिकवण्या बंद राहतील ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण चालू राहील मात्र त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यावर राहील सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील मेडिकल स्टोअर्स दवाखाने ऑनलाईन औषध सेवा चोवीस तास सुरू ठेवता येईल चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील पूर्ण स्वागत समारंभ मंगल कार्यालय बंद राहतील लग्न समारंभ जेवणावळी वाजी पत्रक यांना परवानगी नाही लग्नाला केवळ पंधरा व लग्न सोहळा दोन तासात आटोपणे आवश्यक आहे बेकायदेशीरपणे लग्न सोहळा पार पडल्यास कारवाई होईल ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी लग्न समारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्यांची असेल परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल तसेच आदेश पेट्रोल पंपधारकांना देण्यात आले आहेत मालवाहतूक रुग्णवाहिका शासकीय वाहने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल डिझेल यांची उपलब्धता करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीय परिवहन अधिकारी यांची राहील उपप्रदेशीय परिवहन अधिकाऱ्यांनी रोज अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडरचे वितरण व्हावे मात्र ग्राहकांनी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलेंडर घेऊ नये याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील सर्व शासकीय निमशासकीय खासगी कार्यालय व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालय यांचा देखील समावेश राहील या सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय निमशासकीय कार्यालय सुरू राहतील जसे की महसूल विभाग ग्रामपंचायत आरोग्य सेवा महापालिका आदी शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाई विषयीची कामे करता येईल त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही सर्व शासकीय कार्यालये अभ्यंगतांसाठी पूर्णता बंद ठेवण्यात आली आहेत अत्यावश्यक कामांसाठी संवत कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर ई सवा टोल फ्री क्रमांक एक आठ झिरो झिरो दोन तीन तीन सहा तीन नऊ सहा संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व बँका पतसंस्था पोस्ट ऑफिस हे कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहतील त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवण्याचे आदेश आहेत सर्व आपले सरकार सेवा केंद्र सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत तथापि नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळे प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील एमआयडीसी उद्योग कारखाने सुदगिरणी येथे केवळ मूल्यस्थानी पद्धतीने कामकाज सुरू राहील याबाबतची जबाबदारी एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची असेल ई e कॉमर्स अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील स्थानिक दुकानदार हॉटेला मार्फत घरपोच सेवा पुरवणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारामार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत सनियंत्रण करतील कर्मचाऱ्यांना आर टी पी सी आर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे सर्व सार्वजनिक बस वाहतूक वाहतूक रिक्षा दुचाकी वाहने यांची नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी अनुनीय राहील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील रुग्णांसाठी रिक्षा व वा खाजगी वाहनास परवानगी राहील तसे नियंत्रण वाहतूक पोलिसांनी ठेवण्याचे आदेश आहेत माल वाहतूक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही मात्र माल वाहतूक साठा खत साठा आदी फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे इतर कारणासाठी व आवश्यक वैद्यकीय कारणासाठी जिल्हा बाहेर वाहतूक करावयाची असल्यास एस टी कोविड नाईन्टीन एम एच पोलीस ई डॉट इन e या वेबसाईट वरून ई e पास काढून वाहतूक करता येईल या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात आयुक्त नगरपालिका क्षेत्रात अधिकारी तसेच ग्रामीण भागात गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे या सर्व प्रक्रियेवर नियंत्रणासाठी इन्सिडेट कंपाउंडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाकडे जबाबदारी आहे विशेष परवानगी कुणालाही नाही हे आदेश सर्व आस्थापनासाठी असून कोणत्याही क्षेत्रात कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी नाही विशेष परवानगी पंधरा मे पर्यंत कोणालाही मिळणार नाही सर्वांनी दक्षता त्रिसूत्रीचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे